जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे. पांढरकवडा पाठोपाठ आता पुन्हा पुसद कोरोना उद्रेकाचे केंद्र बनले आहे. त्या पाठोपाठ यवतमाळ शहरातही आणखी काही रुग्ण आढळल्याने शहराची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दुहेरी अंकात वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानक 3 अंकात वाढली. ही आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. आज रोजी जिल्ह्यात तब्बल 121 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात 1000 आकडा पार केला आहे. तर आयसोलेशन वार्ड आणि विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 66 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. या सर्वाधिक 50 रुग्ण पुसदचे, 44 रुग्ण दिग्रसचे, पांढरकवडा येथील 20 रुग्ण, यवतमाळचे 6 तर 1 रुग्ण दारव्हा येथील आहे. यात यवतमाळ शहरातील साईनाथ लेआउट येथील 1 महिला, यवतमाळ शहरातील पोलीस हेडक्वार्टर येथील 1 पुरुष, तेलीपुरा येथील 1 पुरुष, लक्ष्मीनगर येथील 1 महिला, चिंतामणी नगरी वाघापूर येथील 1 पुरुष, यवतमाळ शहरातील 1 पुरुष, पुसद येथील दारव्हा नगरीमधील 2 पुरुष, गांधीवाड येथील 1 महिला, वार्ड नंबर 1 मधील 1 पुरुष व 2 महिला, रामनगर येथील 1 पुरुष, पुसद शहरातील 23 पुरुष व 20 महिला, दिग्रस येथील शास्त्री नगरातील 1 महिला, गवळीपुरा येथील 1 पुरुष, दिग्रस शहरातील 21 पुरुष व 21 महिला, दारव्हा शहरातील किला मस्जिद येथील 1 महिला, पांढरकवडा येथील 13 पुरुष व 7 महिला पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 361 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. या शुक्रवारी 121 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 482 वर पोहोचला. मात्र पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या 31 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 451 आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1074 झाली आहे. यापैकी 596 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात 27 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात 104 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 53 नमुने तपासणीकरिता पाठविले. महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 17,123 नमुने पाठविले असून यापैकी 14,218 प्राप्त तर 2,905 अप्राप्त आहेत. तसेच 13,144 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.